भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा सेवकांना आपण सर्वांचे सद्गुरु महान त्यागी बाबा जुमदेव जी यांनी सन 1948 मध्ये फक्त एकाच भगवंताची प्राप्ती केली आणि अशा देवी शक्तीला या धरतीवर अवतरित केले जी मानवाचे सर्व प्रकारचे दुःख काही क्षणातच नष्ट करू शकते आणि भगवंताला हाक कशी मारायची हे आपण सर्व सेवकांना बाबांनी या मार्गात शिकविले आहे। कारण या मार्गात येणे अगोदर आपण सर्व अनेक देवी देवतांना मानत होतो, परंतु भगवंताला मानणे आणि जाणून घेणे यात जमीन आसमानचा फरक आहे। या मार्गातील प्रत्येक सेवक एक भगवंताला जाणतो, कारण प्रत्येक सेवकांचा आत्मअनुभव आहे की भगवंत माझी ऐकतो आणि दुःख नष्ट करतो। या मार्गात आल्यानंतर आपण जाणू लागलो की भगवंत कुठे आहे, भगवंत कोण आहे। आपण आपले दुःख नष्ट करून घेण्यासाठी खूप जणांकडे गेलो, मात्र कुणीही धावून आले नाही। परंतु भगवंताला हाक कशी मारायची आणि आपले सर्व प्रकारचे दुःख कसे नष्ट होतील हे आपल्याला कुणीच शिकविले नव्हते। परंतु या धरतीवर या पृथ्वी तलावर भगवंताने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा रूपात जन्म घेतला आणि बाबांनी आपण सर्वांना शिकविले की एक भगवंत कसा आपल्याजवळ राहील व आपले दुःख कशा प्रकारे नष्ट होतील। आणि बाबांनी आपण सर्वांना शिकविले आणि यासाठी बाबांनी या मार्गात तत्व शब्द नियम दिले, ज्याचे पालन करून मार्गात प्रत्येक सेवक आपली गृहस्थी उंचावितो आणि आपले दुःखी जीवन सुखी समाधान करून घेतो। या मार्गात बाबांनी म्हटले आहे की जो सेवक तत्वशब्द नियमाने वागून भगवंताला प्रिय असणारे कार्य करेल त्याच्या केसालाही सुद्धा धक्का लागणार नाही। सेवकांना मानव हा प्राणी असून परमेश्वराने त्याला ओळखण्याकरिता बुद्धी दिली, जेणेकरून तो आपल्या बुद्धीचा उपयोग करून परमेश्वराची ओळख, त्याचबरोबर मोह माया अहंकार हे गुणही त्याच्यात निर्माण केले। मानव घडवताना परमेश्वरी हेतू हाच होता की तो आपल्या बुद्धीचा उपयोग करून मोह माया व अहंकार यांना बाजूला ठेवून विसरून त्याचे लक्ष परमेश्वराकडे राहील व परमेश्वरी कृपा संपादन करून आपले मानवी जीवन सुखी करील। या मार्गात बाबांनी प्रत्येक सेवकाला प्रबळ व स्वावलंबी निस्वार्थ आणि त्यागी बनविले, निष्काम सेवा करण्याचे धडे शिकविले आहे। तत्व निश्चय आणि त्यागाने परमेश्वर मानवाजवळ असतो, तत्वाने निष्काम कर्मयोग साधला जातो, निश्चयाने विश्वास वाढतो, त्यागाने धैर्य वाढतो। या मार्गात भावनेला मोडीस थारा नाही, आपली सोडवणूक आपणच करावी। या मणीप्रमाणे या मार्गातील प्रत्येक सेवक त्याला येणाऱ्या दुःखापासून स्वतःला सोडवितो। मानव हा कार्य करणारा प्राणी आहे, तो कार्य करताना चुकतो आणि त्या चुकीमुळे त्याच्यावर दुःख येते। या दुःखातून मुक्त होण्याकरिता पुन्हा भगवंताजवळ आपली चूक कबूल करावी लागते व पुन्हा चूक करणार नाही असे वचन द्यावे लागते, कारण मानव हा क्षमेला पात्र आहे। तेव्हा वरील मणीप्रमाणे भगवंत त्याला क्षमा करून दुःखातून मुक्त करतो। तर सेवकांनो, आपल्या या मार्गात भगवंताला योग कसे मागावे याची माहिती पुढील प्रमाणे। सेवकांनी कोणत्याही कार्यात यश प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम भगवंताला आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या चुकीची कर्माची चूक लक्षात आणून क्षमा मागावी आणि नंतर पुढील प्रमाणे योग मागावे। भगवान बाबा हनुमानजी, मी माझ्या जीवनात माझ्या कर्माने चुकलो, मी तत्व शब्द नियमाला चुकलो आणि माझ्या हातून कळत न कळत चुका झाल्या, काही जाणून चुका झाल्या, चुका करून बसलो, माझ्या हातून घडलेल्या सर्व चुका माझ्या लक्षात आले, यापुढे मी कधीही
अशा चुका करणार नाही असे शब्द असे सत्य वचन देतो। भगवान मला हनुमानजी कृपया माझ्या सर्व चुकांची मला क्षमा द्यावी आणि माझ्या हातून पुन्हा कोणतेही वाईट कर्म वाईट चुका होऊ देऊ नका। कोणतेही वाईट कर्म माझ्या हातून घडू देऊ नका आणि मला माझ्या कुटुंबात सुखी समाधान जीवन द्यावे। तसेच माझ्या कुटुंबाला सुद्धा सुखी समाधान जीवन द्यावे। माझ्या प्रत्येक कार्यात प्रत्येक कामात प्रत्येक कर्मात मला यश द्यावे आणि सुख समाधानाचे कधीही वाटोळे होऊ देऊ नका। भगवान बाबा हनुमानजी मला मारा नाही तारा किंवा आपल्या चरणात निरंकला पण माझे संपूर्ण दुःख नष्ट करून द्या। भगवान बाबा हनुमानजी मला मारा नाही तारा किंवा आपल्या चरणात लीन करा पण माझे संपूर्ण दुःख तसेच माझ्या कुटुंबावरील संपूर्ण दुःख नष्ट करून द्या आणि सुखी समाधान जीवन द्या व माझ्या हातून सदैव खरे सत्कर्म घडू द्या। अशा प्रकारच्या योग सेवकांनी भगवंताला मागावे। नमस्कार।